खामगाव शहर तसेच तालुक्यात 7 जुलै रोजी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शहर तसेच तालुक्यात सर्वत्र हाहाकार माजला आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने शेकडो कुटुंब उघड्यावर आले आहेत. सुटाळा पुलावरून पुराच्या पाण्यात 4-चाकी वाहन वाहून गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बोर्डी नदीला आलेल्या पुरामुळे सुटाळा येथील पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने या परिसरात तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. खामगाव ते नांदुरा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 22 जुलै 2023 जळगाव जामोद तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती खामगाव तालुक्यामध्ये होताना दिसत आहे. कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खामगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, खामगाव.